मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी भाऊ मानलं, मात्र याच भावाने मला लाथाडलं असल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यावर काकडे यांनी हे विधान केलंय, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. काकडे यांना पुण्यातून लोकसभेची जागा लढवण्यात रस आहे अशी माहिती त्यांनी यापूर्वीच दिली होती. त्यासाठी भाजपकडून त्यांना अजून तरी सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे काकडे यांनी इतर पक्षांचे दरवाजे ठोठवायला सुरुवात केली असून पवार यांची भेट त्यासाठी महत्त्वाची मानली जाते. याच कारणासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. माझ्याशी बोलताना बीजेपीच्या बद्दल नाराजी व्यक्त करण्याचं कारण काय? का भेटले? ते म्हणाले की जर उद्याच्याला काही संधी मला जर मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते नगरसेवक हे काय भूमिका घेतील. त्यांना सर्वे सर्वे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या वतीनं राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचं काम त्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला गेली आणि ते काँग्रेस उमेदवार दिली त्याचं काम अतिशय मनापासून आम्ही करू. ह्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे जिथं काँग्रेसचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादीने मनापासून काम करायचं, जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथं काँग्रेसने आमचं काम करावं अशी माझी त्यांना विनंती आव्हान आहे, आणि जिथं मित्रपक्षाचा उमेदवार असेल तिथं आमच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या भागातल्या नेत्यांनी आमच्यासहित त्या मित्रपक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम करायचं. आता अजित पवारांची भेट घेतल्यानंतर काकडे काय म्हणालेत ते पाहूयात. काही दिवसांपासून मी भ्रमिष्ठासारखा वागत होतो, मात्र भाजपने माझा वापर केलाय. मुख्यमंत्री मला भावासारखे मानत मात्र याच भावाने लात मारल्यानंतर दुसरं घर शोधावं लागतंय. पुण्यात अजित पवार यांचं मोठं वजन असल्यामुळे त्यांना भेटायला आलो असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पक्ष पण निवडून येईल आणि मला गरजही वाटत नाही की काहीच नाही झालं तर माझी 2020 पर्यंत मी राज्यसभेची, त्यामुळे मला अपक्ष माझ्या डोक्यात बिलकुल नाहीये. आणि मला तेवढं तरी कळतं की अपक्षाला माझ्या वैयक्तिक ताकदीवर मला किती मतं पडतील, किती मतं आवश्यकता असतील, आणि अपक्ष हा बेस नाही राहत. मी आता सहयोगी सदस्य होतो, मला भाजपाची माझी काय अवस्था केली सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज आहे. त्यामुळे मी नॅशनल पक्ष एक लढे धरणार आहे, भाजप किंवा काँग्रेस, पण तो आता पक्ष राहील आहे. माझं वारंवार लोकसभा निवडणूक लढणार आहे आणि कारण की पुणे शहरामध्ये म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये 18 ते 19 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आहेत आणि येणारे आत्ता मागची जी विधानसभा असेल किंवा आत्ता येणार झालेली महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला जवळजवळ 3 ते 3.5-4 लाख मतं पुणे लोकसभामधून पडले आहेत. 18-19 नगरसेवक त्यांचे आणि 2 नंबरला बरेचसे नगरसेवक त्यांचे 100 ते 200 मताच्या फरकाने जवळजवळ 17-18 नगरसेवक पडलेले. तर हा मोठा पक्ष आहे आणि अजित पवारांचे माझे पूर्वीपासूनचे मैत्री संबंध आपल्याला माहितीच आहे की बाबा पूर्वीपासून राजकीय मध्ये आमचं काही असेल असलो पण मैत्री ही पूर्वीपासून आहे आमची. त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे, त्यामुळे त्यांना मी सांगायला आलो की मी निवडणूक लढणार आहे, मी इच्छुक आहे आणि आपल्या लोकांना तुम्ही सांगावं की बाबा माझं काम करा, एवढ्यासाठीच मी आलो. नाही मावळ्या नाही, अजून मावळ्या नाही आहेत असं मला वाटत नाही मावळ्यात अजून. बघू आता तिकीट शेवटपर्यंत जो आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं तिकीट वाटप वगैरे हे मार्चच्या पहिल्या आठवड्यात, अजून एक महिना या गोष्टीला, त्यामुळे आता कुठल्या गोष्टी मावळल्या कुठल्या उजळल्या आपण म्हणायला नको. तुमच्या काँग्रेसचं तिकीट असं काय झालं? नाही मी अजून तिथं अपेक्षा म्हणजे असं मी इच्छुक झालेलो नाही काँग्रेसमध्ये. मी सभासद आहे आणि परवा आपल्याला अशोक आम्ही सांगितलं की मी सभासदच नाही आहे तिथला, त्यामुळं माझा विचार करणं ते मला वाटत नाही की माझा विचार करतो ते. आपण सभासदच नाही अजून मी त्या पक्षाचं, त्यामुळं सांगणं योग्य वाटत नाही. परंतु मी अजित पवारांना भेटायला आलो होतो की बाबा पाठिंबा मागण्याकरता. मी कुठल्याही पक्षाकडून लढलो तरी राष्ट्रवादी ह्याचे जवळजवळ 3-3.5 लाख मते पुणे लोकसभेमध्ये जे आत्ता महानगरपालिकेत मिळाले, त्यामुळे इतक्या मोठ्या मतदानाचा एक नेता, इतके नगरसेवा असणाऱ्या पक्षाचा नेता अजित पवार आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती. जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांनंतर अजित पवार पालकमंत्री ह्याकडे 10 वर्ष होते, त्यामुळे त्यांचं जे नेटवर्क आहे पुण्यामध्ये त्याचीच मी मदत मागायला आलो होतो. पक्ष कुठला काय हा माझा साहेबांशी विषय नाही, राजदारांशी. मी एवढं त्यांना नाही दिलं मी उभा राहतोय, आपला आशीर्वाद ठेवा. मग तुमच्या काही लोकांच्या काही लोकांच्या मध्यस्थी म्हणजे काही चुकीच्या मेसेज देण्यामुळं आणि मी पण थोडा भ्रमिष्ठ झालोच होतो म्हणजे त्या भ्रमिष्ठामुळं आम्ही थोडंसं संतुष्ट. पण ते पक्षाबद्दलचे भेदभाव होते, वैयक्तिक काही नव्हते. वैयक्तिक आमची मैत्री 97 पासून म्हणजे तेच पक्षामध्ये सत्य नव्हते. तसेच भाजपमध्ये पालकमंत्री गिरीश बापट आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अत्यंत वाईट वागणूक दिल्याचा देखील त्यांनी गंभीर आरोप केला आहे.